वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा समर्थव आगे बोलो समर्थव आगे बोलो प्रमाण भाऊ तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है प्रमाण भाऊ तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला लढ देऊ म्हणजे देऊ शकत नाही ते त्याबद्दल सांगा यापूर्वी जे आमदार राहिले ते सुद्धा आपल्या लढतीत नाही आहे आणि सेना सुद्धा आपल्या लढतीत नाही आहे आपण एकमेव आहोत तिथे आपणच निवडून येणार आहोत तिथे आपल्याला तिथे बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात पहिले आपण सॉल्व्ह करणार त्याच्यानंतर महिलांचे प्रश्न आहेत दवाखाना नाही आहे तिथे रस्ते नाही आहेत 10-10 वर्षापासून तिथे जे आमदार आहेत कुठलंही काम त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आहे हे सगळ्यात पहिले आपण तिथे करणार आहे भातकुली तहसील पण आपण तिथे घेऊन जाणार आहे प्रतिस्पर्धी कोण राहणार आहे प्रतिस्पर्धी कोणीच नाही आपल्याला तिथे एकमेव आपणच जाऊ तिथे आणि आपणच जिंकून येणार आहे तिथे वंचित गाडीचा विजय पडणाऱ्या मतदारसंघामध्ये उद्दिष्ट लाभीची संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वंचितची पण संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेली 15-20 वर्षामध्ये आजपर्यंत वंचितचा आमदार बडणेरा मतदारसंघामधून निवडून आलेला नाही यावेळी आपल्या नावाचा बडनेरा मतदारसंघामध्ये चौफेर बाजूनं म्हणजे आपल्या नावाची चर्चा आहे वंचितचाच उमेदवार बडनेरा मतदारसंघामधून निघणार आहे तर आपली प्रचार हेतू भूमिका काय हे आपण ज्यावेळेस प्रचार आपला चालू झालेला आहे हे निश्चित तुम्हाला दिसेल ते ती आपण इथे नाही भूमिका आपण मांडू शकत ती प्रचाराची वंचितची लाट संपूर्ण महाराष्ट्रभर आहे काय यावेळेला मतदार बडनेरा मतदारसंघाला आपल्या नावाचा उमेदवार मिळणार या संदर्भात आपली प्रतिक्रिया बडनेरामध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार येणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाळासाहेब चालो चालो अंदर जा रहा है
भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अठलेगट आणि युतीचा फॉर्म भरलेला आहे आणि लोकांमध्ये जो प्रचंड उत्साह होता आणि ज्या प्रमाणात लोक या रॅलीमध्ये सामील झाले नामांकन रॅलीमध्ये सर्व जात धर्म पंथाचे लोक त्याच्यावरून माझी उमेदवारी ही लोकांनी निवडून दिलेली उमेदवारी आहे असं समजतो आणि त्यामुळे प्रचंड बहुमताने निवडून येईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. आम्ही आहोत, आम्ही लढतोय आणि आम्ही जिंकणार आहे. एवढ्यात काय आपले मुद्दे राहणार या निवडणुकीत? मुद्देच मुद्दे आहे भाऊ. या मागच्या 5 वर्षांमध्ये जे बेरोजगारी वाढली तेवढी बेरोजगारी अख्ख्या या हिंदुस्थानाने याच्या आधी नाही पाहिली. तुम्ही बघा आमचे 7-12 कोरे झालेले आहेत का. या ठिकाणी आमचा हा मतदारसंघ आणि हा अख्खा महाराष्ट्र, हा शेतीवर अवलंबून असलेला महाराष्ट्र, या ठिकाणी पूर्ण शेतकरी वंचित राहिलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. 7-12 कोरे झालेले नाही, त्या ठिकाणी आम्हाला बोंडअळीचे पैसे मिळालेले नाही, धानाचे पैसे मिळालेले नाही. चंद्रपूरला जो पाऊस धानावर पैसे मिळायला पाहिजे ते देखील मिळालेले नाही. आपण बघा सांगली साताऱ्यामध्ये पूर आला, पाऊस आला, त्याचेसुद्धा कंपेन्सेशन या ठिकाणी मिळालेले नाही. आणि महाराष्ट्राची हालत याच्या आधी एवढी खराब कधीच नव्हती जेवढी या 5 वर्षामध्ये झालेली आहे. मुद्द्यांचा इलेक्शनचा नाही पण वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न आम्ही जनतेसमोर करतो आहे आणि जनतेलासुद्धा त्याचा चटका बसलेला आहे. गावोगावी गेल्यानंतर युवकच्या युवक हे बघा तुम्ही आमच्यासोबत आहेत, ते सांगत आहेत की आम्हाला नोकऱ्या लागलेल्या नाहीत. आपल्या या नांदगाव पेठ MIDC मध्ये सेकंड फेज डेव्हलपमेंट जी होणार होती ती सुद्धा थांबून गेलेली आहे. खूप सारे मुद्दे आहे साहेब.
हां।